केरळमधल्या या हाऊसबोट जेव्हा बघतो, एरवी ह्याच हाऊसबोट आणि हाच लेक जो आहे जो आपण बघतोय, तो पर्यटकांसाठी अगदी आनंददायी आणि मनाला शांती देणारा असतो. पण केरळच्या पुरात आता ही परिस्थिती अतिशय उलट झालेली आहे. आपण बघतोय की हेच पाणी आता इथल्या लोकांसाठी हे जीवघेणं ठरलेलं आहे. वेम्मनाड नावाचा हा लेक आहे जो ॲलिपी या जिल्ह्यामध्ये असतो आहे, आणि या ॲलिपी जिल्ह्यामधला हा सगळ्यात मोठा लेक आहे. लाखोंच्या संख्येने पर्यटक इथे येत असतात, पण आता पुरामुळे याला सगळ्यात मोठा फटका बसलेला आहे. ह्या कोकणाडचा हा परिसर आहे, कोकणाड या परिसरामधून सगळ्यात जास्त नुकसान इकडच्या लोकांचं झालं आहे. जवळपास 2.5 लाख लोकांना इथून बाहेर काढलं गेलं आहे, आणि सगळ्यात जास्त फटका याच ठिकाणाला बसलेला आहे. ही जी आपण हे जे दृश्य बघतोय, ही दृश्य तीच आहेत. अजूनही काही लोक या घरांमध्ये अडकलेले आहेत, इकडे बोट जात नाही आहे. ज्या ठिकाणी लोक अडकलेले आहेत तिथेसुद्धा अजून रेस्क्यू करण्यासाठी काही या बोटी ज्या आहेत त्या आतमध्ये जात आहेत, त्यांना मेडिकल कॅम्पमध्ये घेऊन जात आहेत. सगळंच्या सगळं नष्ट झालेलं आहे, आणि आपण हे उद्ध्वस्त झालेलं हे केरळ या वेम्मनाड लेकद्वारे बघायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह प्राजक्ता पोळ, न्यूज 18 लोकमत, केरळ.